नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. यावल तालुक्यातील बौद्ध वस्तीवर जातीवादी बजरंग दलाच्या गावगुंडांचा भ्याड हल्ला. आरोपींवर तात्काळ अटक करा, आंबेडकरी पक्ष संघटनांनी फैजपूर DYSP कडे केली आहे मागणी. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. भालोद तालुका यावल जिल्हा जळगाव येथील बौद्ध समाजाच्या वस्तीवर बजरंग दलाच्या गावगुंडांचा भ्याड हल्ला. 1 जानेवारी दिवस जवळ असताना भीमसैनिक भीमा कोरेगावला जाण्यासाठी तयारी करत आहेत. अशी तयारी करीत असताना दिनांक 27 डिसेंबर रोजी अचानक यावल तालुक्यातील भालोद गावात येथील महाविद्यालयात हिंगोना येथील बौद्ध तरुणांसोबत झालेल्या वादाचा राग म्हणून सावदा कोचूर न्हावी फैजपूर चिनावल येथील बजरंग दलाच्या गुंडांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाट्याकाट्या लोखंडी रॉड व सोबत दगडफेक करत 60-70 गुंडांनी अचानक भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात रोहित लोखंडे, आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. आशुतोषचे डोक्याला 9-10 टाके लावण्यात आलेले असून रोहित याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी पक्ष संघटनेने फैजपूर DYSP यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट घेतली व बजरंग दलाच्या गावगुंडांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे. भालोद येथील बौद्ध वस्तीवर भ्याड हल्ला करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर ॲट्रॅसिटी व मॉब लिंचिंगचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी तसेच भीम आर्मी निळे निशान तसेच आंबेडकरी पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी शिष्टमंडळात सहभागी झाले होते. पोलिसांनी भालोद गावात बंदोबस्त लावला असून शांतता राखण्यासाठी आवाहन केलेले आहे. या संदर्भात अधिक वृत्त पाहूया. मला एकच म्हणायचं आहे की आपलं जे ते शांततेत मांडा, माहिती का, त्यांना शिक्षा झाली पाहिजे हा उद्देश ठेवा. ज्या लोकांनी चुकीचं केलेलं आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आपण ठीक आहे, आता आक्रमक झालो फक्त याच्याने भावना वाढतात, दुसरं काही होत नाही. तुम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आपण उद्देश काय ठेवायचा की ज्या चुकीच्या लोकांनी काम केलेलं आहे ना चुकीचं त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. हा उद्देश ठेवा आपण आपल्याकडे. आपण गोंधळ घातला नाही, आपण पाहू पाहिजे गरज नाही. आपल्याला आपल्या समाजामध्ये अत्याचार दाखल आता तर सध्या 326 दाखल केलं, पण 307 सारख्या आपल्याकडचं चार जण. साहेब, ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला साहेब, एक संगणमत करून कट कालस्थान करून तिथपर्यंत झालं आणि साहेब घरात सुद्धा दरवाजा रक्ताची शिरकोळी, घरात रक्त पडलेलं आहे, तर एक जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रयत्न जबर जखम आहे. साहेब एकनाथ 307 शक्य.